शरद पवारांसोबतचे काही आमदार काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचा दावा, शरद पवार समर्थकांनी मात्र तटकरेंचा दावा फेटाळला. महायुती सरकारमध्ये नाराज नसल्यानं छगन भुजबळांचं स्पष्टीकरण, तर भाजपचा भुजबळांवर अजूनही संशय, राष्ट्रवादी मात्र भुजबळांबाबत निर्धास्त. दिलीप मोहिते पाटील पैशांसाठी छळत असल्याचा प्रांत कटारेंचा आरोप, तर दिलीप मोहिते पाटलांनी आरोप फेटाळले, तर प्रांत कटारे यांच्यावर कारवाईचे आदेश. कांदा प्रश्नी केंद्राचा महाराष्ट्रासोबत भेदभाव, कर्नाटकच्या कांद्याला निर्यात शुल्कामधून वगळलं, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवर केंद्राचा अन्याय. लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधीच महायुती सरकारमध्ये खांदेपालटाचे वारे, तर अनेक मंत्र्यांची खाती बदलण्याची शक्यता. विधान परिषद निवडणुकीच्या उमेदवारीवरून महायुतीमध्ये रस्सीखेच, शिक्षक मतदारसंघासाठी राष्ट्रवादीकडून शिवाजी नलावडे, तर भाजपकडून अनिल बोरणारे इच्छुक. कोकण पदवीधरसाठी अभिजित पानसे आणि निरंजन डावखरे यांच्यामध्ये चुरस. मध्य रेल्वेवरील जम्बो ब्लॉकमुळे मुंबईकरांचे हाल, संध्याकाळी घरी परतणाऱ्या मुंबईकरांचे मेगा हाल. रेल्वेच्या जम्बो ब्लॉकमुळे रस्ते वाहतुकीवर ताण वाढला, ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर ट्रॅफिक जाम. बीडच्या लाचखोर अभियंता राजेश सलगरच्या बँक लॉकरमध्ये 2.25 किलो सोनं, शेतकऱ्यांकडून लाच घेताना राजेशला झाली होती अटक. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातल्या भुयारामध्ये सापडल्या प्राचीन मूर्ती, मूर्तींच्या कालखंडाबाबत वारकऱ्यांमध्ये प्रचंड उत्सुकता. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांना मोठा दिलासा, मनोज जरांगेंच्या विरोधातील अटक वॉरंट रद्द, पुणे जिल्हा सत्र न्यायालयाच्या वतीनं अटक केलं रद्द. अंबडच्या जामखेडमध्ये नाना पटोलेंकडून दुष्काळाची पाहणी, दुष्काळाची पाहणी करताना पटोलेंची शेतकऱ्यांसोबत चर्चा. डॉक्टर प्रवीण गेडाम नाशिकचे नवीन विभागीय आयुक्त, राधाकृष्ण गमे निवृत्त झाल्यानं नवी नियुक्ती. मतमोजणीआधीच सुहास दिवसे वादाच्या भोवऱ्यात, पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या बदलीची मागणी, खेडचे प्रांताधिकारी जोगेंद्र कटियारे यांची मागणी. पाचगणीतलं फन फाईव्ह स्टार हॉटेल सील, तर समीर हिंगोरीची फन हॉटेलमध्ये पार्टनरशिप, समीर हिंगोरा 1993 बॉम्बस्फोटातील आरोपी. पंढरपूरला सरकारनं जाहीर केलेला निधी रखडला, मुख्यमंत्री शिंदेंनी जाहीर केलेला निधी रखडला, मागच्या वर्षी आषाढी यात्रेसाठी 5 कोटींची केली होती घोषणा. भाविकांनी विठ्ठल रुक्मिणीला दान केलेलं दागिने वितरवण्याचा निर्णय, पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचा महत्वाचा निर्णय. चंद्रपूर लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.